मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही आहे, तर हे धक्कादायक अशा प्रकारचं पत्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये डीजी रँकच्या ऑफिसरने इतक्या खुलेपणानं गृहमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. आणि या पत्रामध्ये त्यांनी एक चॅट जोडली आहे, ती व्हॉट्सॲप आहे का एस एम एस चॅट आहे मला माहिती नाही, पण ती जी काही त्यांनी इन्सिडन्सेस सांगितले आहे तो थेट पुरावा एक प्रकारे त्या ठिकाणी दिसतो आहे की ज्यातनं अशा प्रकारची पैशाची मागणी झाली आहे. त्यामुळे एकूणच हे प्रकरण जे आहे हे अत्यंत गंभीर आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरणं उघडकीस येत आहेत, ज्या प्रकारे इथे पोस्टिंग असतील, लोकांना अधिकार द्यायचा असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार पाहायला मिळत आहेत, आणि यातनं ज्या प्रकारे पोलीस दलाचं खच्चीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, आज ही जी काही घटना, ही घटना त्याचा कळस आहे. आणि दुर्दैवाने इतक्या वाईट प्रकारे ही सगळी परिस्थिती समोर आल्यानंतर आमचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आता या परिस्थितीमध्ये गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. ही चौकशी सेंट्रल एजन्सीजकडनं केली पाहिजे. त्यांना सेंट्रल एजन्सीज मान्य नसतील तर या ठिकाणी कोर्ट मॉनिटर्ड अशा प्रकारची चौकशी त्याची झाली पाहिजे. पण जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत हा सगळा जो विषय आहे हा महाराष्ट्राला मान खाली घालणारा आहे. महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस दल ज्याचं इतकं मोठं नाव आहे, त्या पोलीस दलाला एक प्रकारे बदनाम करणारा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि यातलं तथ्य बाहेर येतपर्यंत गृहमंत्री जर आपल्या पदावर राहिले तर याची चौकशी कशी होऊ शकेल. बरं, हा कोणी ऐऱ्या गैऱ्या व्यक्तींनी लावलेला आरोप नाही आहे, कोणी पॉलिटिकल व्यक्तींनी लावला असता, कोणी सामाजिक व्यक्तींनी लावला असता, एखाद्या आरोपीने लावला असता, असं नाही आहे. हा राज्यामध्ये सर्व्हिंग डीजी यांनी लावलेला हा आरोप आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तात्काळ अत्यंत कडक कारवाई या संदर्भातली झाली पाहिजे. उत्तर दिलेलं आहे की परमवीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केलेला आहे. त्यातला प्रश्न एवढाच आहे की अगदी आपण एक मिनिटाकरता हे समजून घेतलं की बाबा हा आरोप त्यांनी केला आहे, तरी देखील त्यातलं गांभीर्य हे आहे की जी काही त्यांनी चॅट त्याच्यामध्ये जोडली आहे हा थेट पुरावा आहे. त्यामुळे असा पुरावा जर त्या ठिकाणी येत असेल तर हे प्रकरण गंभीर होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं उत्तर देण्याच्या ऐवजी या संदर्भात त्यांनी अतिशय स्पष्ट नैतिक भूमिका घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात ॲक्शन घेऊन, मला असं वाटतं की जे काही ते बोलत असतात ते कृतीत उतरून दाखवलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा ह्या बाबतीत आपण सांगितलं असल्याचं या पत्रामध्ये नमूद केलंय, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून काहीही कारवाई केली नाही, काय त्यांची मजबुरी असेल? मला हे देखील गंभीर वाटतं, जर श्री परमवीर सिंग यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेस हे आणलं असेल तर त्याच्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करायला पाहिजे होती. कदाचित आपलं सरकार वाचवण्याच्या नादामध्ये किंवा याचं सरकार आपलं त्या ठिकाणी जाऊ शकतं असा संशय आल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं असेल. पण अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे राज्य धोक्यात टाकणं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तात्काळ ही कारवाई झालीच पाहिजे. मुंबई के पूर्व पोलीस कमिशनर और सर्विंग डीजी श्री परमवीर सिंग, इन्होंने पत्र के माध्यम से जो आरोप लगाए हैं वो अत्यंत गंभीर है. मैं तो ऐसा मानता हूँ कि जो जिलेटिन की स्टिक्स मिली है उससे भी ज़्यादा विस्फोटक इस प्रकार के सारे आरोप दिखाई पड़ते हैं. विशेष रूप से इन आरोपों की गंभीरता इसलिए भी बढ़ती है कि ये आरोप एक सर्विंग डीजी ने लगाए हुए हैं और इन आरोपों के साथ उसकी पुष्टि करने के लिए उन्होंने व्हाट्सएप चैट या
एसएमएस चैट जो भी कुछ वो समझ में नहीं आ रहा उस लेटर में से कौन सी चैट है, लेकिन जो चैट उन्होंने लगाई हुई है इसमें बिल्कुल स्पष्टता के साथ वो जिनके साथ बातचीत हो रही है वो कह रहे हैं कि इतने रेस्टोरेंट से इतने पैसे, इतने बार से इतने पैसे, इतना पैसा जमा करने को बोला है। तो ये एक बहुत ही सबल इस प्रकार का एक मैं ऐसा मानता हूँ कि उनके खिलाफ एविडेंस है। ऐसे समय हमारी मांग है कि गृह मंत्री जी ने तुरंत इस्तीफा देना चाहिए, वो नहीं देते हैं तो उनको मुख्यमंत्री जी ने हटाना चाहिए और इसकी निष्पक्ष जांच होनी चाहिए, या तो केंद्रीय एजेंसीज इसकी जांच करें, और अगर इसमें राज्य सरकार को ये लगता है कि हमको केंद्रीय एजेंसी से नहीं करनी है तो कोर्ट मॉनिटर्ड इंक्वायरी इसकी होनी चाहिए। लेकिन कोई भी इंक्वायरी तभी सफल हो पाएगी जब एक सर्विंग गृह मंत्री ये अपने पद से दूर होंगे और उसके बाद इसकी उच्च स्तरीय जांच होगी। मुझे ऐसा लगता है महाराष्ट्र के इतिहास में मैंने इतने वर्षों में ये कभी नहीं देखा कि डीजी रैंक का व्यक्ति और जो सर्विंग डीजी है और जो मुंबई के सीपी रहे हैं ऐसा व्यक्ति सीधे मुख्यमंत्री जी को पत्र लिखकर इतने एविडेंस के साथ ये सारी बातें कहते। और इसमें महत्व की बात यह है कि उन्होंने मुख्यमंत्री जी को ये भी कहा है कि ये सारी बात मैंने आपको बताई थी, तो फिर मुख्यमंत्री जी ने उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं की? क्या केवल अपनी सरकार बचाने के लिए मुख्यमंत्री जी ने उसको नज़रअंदाज किया? ये भी प्रश्न अब उपस्थित होता है। हमारी मांग है कि तुरंत गृह मंत्री महाराष्ट्र इनको उनके पद से हटाया जाए, या तो वो इस्तीफा दे या उनको हटाया जाए और इसकी निष्पक्ष जांच ये तुरंत की जाए, इस प्रकार की हमारी मांग है। गृहमंत्री ने कहा है कि परमवीर सिंह खुद को बचाना चाह रहे हैं। देखिए, मैं ऐसा मानता हूँ कि इसके तथ्य तो बाहर आएंगे। सवाल ये नहीं है कि परमवीर सिंह खुद को बचा रहे हैं या नहीं बचा रहे, सवाल इसमें सबसे महत्वपूर्ण ये है कि उन्होंने जो चैट उसके साथ लगाई हुई है अगर वो चैट सही है तो फिर इतना बड़ा एविडेंस, इतना बड़ा सबूत जब वो लेकर सीधे पत्र लिखते हैं तो इसके बाद केवल ये कहकर नज़रअंदाज नहीं किया जा सकता कि वो खुद को बचाने की कोशिश कर रहे हैं। मुझे ऐसा लगता है ऐसा कहकर नहीं चलेगा, ये बिल्कुल गंभीर मामला है और इस मामले में उन्होंने इस्तीफा देना चाहिए, ऐसी हमारी मांग है।